देशाला सहकारातून समृद्धी हा मूलमंत्र देणारा अहमदनगर जिल्हा सहकाराची पंढरी म्हणून ओळखला जातो. स्वातंत्र्यपूर्व काळात दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी शिक्षकांना नियमित पगाराची हमी नसल्याने किमान पगार होईपर्यंत तरी आपल्या आर्थिक अडचणी सुसह्य करता याव्यात या विचारातून अहमदनगर सेकंडरी टीचर्स असोसिएशन या संघटनेने पुढाकार घेऊन 1943 साली अहमदनगर सेकंडरी टीचर्स कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी व ज्याची आज जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटी अशी प्रचलित ओळख आहे या संस्थेची स्थापना केली. सुरुवातीला केवळ कर्ज देण्याघेण्याचे व्यवहार करून न थांबता स्वस्त धान्य दुकान व कापड दुकान चालवणे सभासदांना सेवा दिली. संस्था स्थापन होताना सभासद संख्या अवघी 56 होती, आज ती 11,500 पर्यंत पोहोचली आहे. यामध्ये माध्यमिक शिक्षक, महाविद्यालयीन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा समावेश आहे. आज संस्थेची अहमदनगर शहरात मध्यवर्ती ठिकाणी 4,000 चौरस फुटाची माध्यमिक शिक्षक भवन या नावाने भव्य वास्तू असून त्यामध्ये 2,000 चौरस फुटाचे भव्य असे सभागृह आहे. या वास्तूच्या उद्घाटनासाठी 1975 साली त्यावेळचे मुख्यमंत्री माननीय शंकररावजी चव्हाण यांच्यासह मधुकरराव चौधरी, बाळासाहेब सावंत, आबासाहेब निंबाळकर, शंकरराव काळे, रामनाथजी वाघ व नवनीतभाई बारशीकर उपस्थित होते. माननीय शंकरराव काळे यांनी तर शिक्षकांवरील प्रेमापोटी 5,000 रुपयाचे अनुदानही दिले होते. आज संस्थेच्या अहमदनगर जिल्ह्यात जामखेड वगळता प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी शाखा कार्यरत आहे. तर संगमनेर, श्रीरामपूर, राहुरी, शेवगाव व पाथर्डी तसेच श्रीगोंदा येथे स्वमलकीच्या जागेत कामकाज चालू आहे. संस्थेला सन 1978 पासून अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कॅश क्रेडिट मिळत असून त्याची मर्यादा 250 कोटीपर्यंत गेलेली आहे. कॅश क्रेडिट कर्जावर जिल्हा बँक 11.5% व्याज आकारते, तर संस्था मात्र सभासदांना फक्त 9.5% या अल्पदराने पतपुरवठा करते. अल्प व्याजदरामुळे आमचे सभासद नॅशनलाइज बँकांपेक्षा संस्थेकडून कर्ज घेण्यास प्राधान्य देत असल्याने संस्थेचे कर्ज वाटप 625 कोटीपर्यंत पोहोचले आहे व यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. मयत सभासद संपूर्ण कर्ज निवारण योजनेअंतर्गत सन 2003 सालापासून मयत सभासदाचे पूर्ण कर्ज माफ करूनच संस्था थांबली नाही, तर अशा मयत सभासदाच्या शेअर्स व ठेवी या जमा रकमा त्याच्या कर्जाला वर्ग न करता त्याच्या वारसाला मदत म्हणून देऊ लागली. अशा प्रकारे संस्था सभासदानंतर त्याच्या वारसाला मदत करणारी राज्यातील आमची एकमेव पगारदार पतसंस्था आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. याचबरोबर सेवानिवृत्त सभासदांप्रती उत्तराई म्हणून कृतज्ञता निधी योजना, सभासदाच्या मुलीच्या लग्नासाठी 10,000 रुपयाची रोख मदत देणारी पुरोगामी कन्यादान योजना यासह या अमृत महोत्सवी वर्षापासून यापुढे जिल्ह्यातील एखादा सैनिक कर्तव्य बजावत असताना शहीद झाला तर त्याच्या कुटुंबियांना 51,000 रुपयाची मदत व आमच्या दिव्यांग सभासदांना एकूण व्याजात 1% सूट. या सर्व योजनांची यशस्वीपणे अंमलबजावणी करत असताना सेवानिवृत्तांना गुंतवणुकीसाठी एक विश्वसनीय संस्था म्हणूनही नावलौकिक मिळवलं आहे. सभासद हिताच्या विविध योजनांची अंमलबजावणी करताना आर्थिक शिस्त तर पाळलीच, शिवाय ठेवी, कॅश क्रेडिट व सभासद कर्ज व्याजदर यांचा यथोचित समन्वय साधत संस्था गेली 12 वर्ष 10% या अल्पदराने पतपुरवठा करत आहे व या अमृत महोत्सवी वर्षात कर्जाचा व्याजदर तर अवघा 9.5% झाला आहे. कामकाजात आधुनिकता आणताना कारगिल युद्ध, सुनामी, भूकंप अशा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी सामाजिक दायित्व जपत भरघोस असे आर्थिक योगदानही दिले आहे. संस्थेच्या या 7.5 दशकाच्या प्रदीर्घ वाटचालीत ठेवीदार, सर्व आजी माजी सभासद यांच्यासहित जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विशेष सहकार्य आहे. प्रथम मुख्यमंत्री झाल्याबरोबर लगेचच केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन व भत्ते देऊन आम्हाला आर्थिक स्थैर्य मिळवून देणारे छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज यांच्यानंतर रयतेचा खरा जाणता राजा ज्यांच्यात आम्हाला दिसतो. सामान्य कार्यकर्ता ते राष्ट्रीय राजकारण हा गेली 5.5 दशकांचा ज्यांचा प्रवास आम्हा तरुणांना प्रेरणादायी व थक्क करणारा आहे असे आदरणीय माननीय राष्ट्रीय नेते शरदचंद्रजी पवार साहेबांसमवेत राज्यातील पगारदार पतसंस्थांना अनुकरणीय ठरलेल्या पथदर्शी म्हणून नावलौकिक मिळवलेल्या आमच्या संस्थेचा अमृत महोत्सव सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व सहकार क्षेत्रातील मान्यवरांसमवेत होत आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.